लेखकाला आणि कवीला अनेक पुरस्कार भेटतात, मात्र पुस्तक निर्मितीमागे ज्यांचे कष्ट असतात त्यांचा देखील सन्मान केला पाहिजे हा उदात्त हेतू ठेवून असते असेच अंतरी या ॲडव्होकेट अनंत खेडकर लिखित पुस्तकाला प्रायोजित केल्याबद्दल उद्योगपती विनोदभैया पाटील आणि रेखांटन कलाकार राजेश बारड यांना साहित्य क्षेत्रातील अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे। पुस्तकाचे लेखक ॲडव्होकेट अनंत खेडकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कार विनोद पाटील आणि बारड यांना देण्यात आले। धुळे रस्त्यावरील आर के पटेल कंपनीत बुधवारी सायंकाळी छोटेखानी कार्यक्रमात सदर पुरस्कार हे वितरण करण्यात आले। डॉक्टर बी एस पाटील, डॉक्टर एल ए पाटील, डॉक्टर अविनाश जोशी, मुकुंद विस्पुते, वसंत पाटील, प्रवीण साहेबराव पाटील, माजी प्राचार्य डॉक्टर ज्योती राणे, सुलोचना वाघ, प्राध्यापक लीलाधर पाटील, प्राध्यापक विजय तुंटे, प्राध्यापक माने यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना खेडकर यांनी सांगितले की विनोद पाटील यांच्या सहकार्याशिवाय इतके दर्जेदार पुस्तक तयार झालेच नसते, तर राजेश बारड यांनी अत्यंत छान रेखांकन केल्याने पुस्तक हे देखणं झालं आहे, त्यामुळेच प्रकाशनापूर्वी पुस्तकाला पुरस्कार जाहीर झाले आहेत। तर साहित्यिक प्रोत्साहक म्हणून नावारूपाला येत असलेले उद्योगपती विनोदभैया पाटील यांनी बोलताना सांगितले की याप्रसंगी मला वडिलांची खरंच आठवण येते आहे, संस्कृती टिकवावी हीच त्यांची शिकवण होती, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत असून बिपिनबापू, वसंतबापू आणि परिवारातील सगळ्यांच्या प्रेमाने आतापर्यंत राजकारण आणि समाजकारण केलं, आता पुढील आयुष्यात कवी व्हावं ही इच्छा त्यांनी बोलताना व्यक्त केली। यावेळी माजी प्राचार्य एले पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केलं आहे। कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रकाश खंडार यांनी तर सूत्रसंचालन संदीप घोरपडे यांनी केले। काय झालं की लेखकाला अनेक पुरस्कार भेटतात, कवीला अनेक पुरस्कार भेटतात, परंतु एक नवीन पायंडा आपण असा पाडलेला आहे आता की नुसतं कवी आणि लेखक नाही की त्यांना तर ते पुरस्कार भेटणार, परंतु त्याच्या मागं किती जसं यांनी दादांनी सांगितलं की किती जणांचे कष्ट असतात। आता हे एवढं देखणं पुस्तक काढायचं त्याच्यामागे यांना का कोणता स्वार्थ आहे विनोदभाई यांना? त्यांनी ते पुस्तक तिथे जाऊन राजेश दादा, किरण दादा तिथे जाऊन ते पुस्तक स्पॉन्सर केलं, एक रुपयाचं त्याच्यापासून काही अपेक्षा नाही। एवढं चांगलं ताकदीचं पुस्तक त्या क्वालिटीचं द्यावं मराठी वाचकांना, हा या उदात्त एका हेतूने त्यांनी हे केलं। म्हणजे अनेक लोक असे आहेत की जे कवी नाही, लेखक नाही, साहित्यिक नाहीत, परंतु साहित्यिकांना त्यांना व्यासपीठ देतात, आहे ना, म्हणून त्यांचाही सन्मान केला गेला पाहिजे। तेही तेवढेच त्यांनी जर कधी हे हात अखळते घेतले तर हे होऊ शकत नाही, ही चळवळच पुढे चालणार आहे, म्हणून अशा आश्रयदात्यांना सुद्धा साहित्यिकाच्या बरोबरीनं सन्मानित केलं पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की जे रेखाटन यांनी केले त्याच्यावर अतिशय सुंदर राजेश दादांनी, तर त्या रेखाटनकारांनाही काही फार हे नाही त्याच्यामध्ये न्याय भेटत, म्हणजे हा वेगळं एखादी काही स्पर्धेत पाठवलं त्याचं हे वेगळं आहे, परंतु साहित्य क्षेत्रामध्ये असं कोणी देत नाही किंवा साहित्यिकेच्या पुस्तकाला पुरस्कार मिळतो, पण त्याच्या मागचं जे योगदान असतं, योगदान चित्रकार असतो किंवा पुरस्कार मिळत असतात त्यांना या पुरस्कार देण्याचे, म्हणून मला ते प्रकाशन पूर्व जे पुरस्कार जाहीर झाले होते मी म्हटलं की माझ्याकडे पुरस्कार भरपूर आहेत, मला पुरस्कार नको, जर सन्मानित करायचं असेल तर याच्या हे यश ज्यांच्यामुळे भेटलं त्यांना तुम्ही सन्मानित करा, म्हणून या दोघांची निवड झाली। नुसतेच तसे पुरस्कार नाही आहेत, हे अतिशय प्रतिष्ठेचे, जे अतिशय प्रतिष्ठित संस्था आहेत त्यांनी त्याचं हे केलं, आणि तेही हवेत गोळीबार नाही केलेला, ते पुस्तक त्यांनी पाहिलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की सर याचं तर हे व्हायलाच पाहिजे, तुम्हाला डमी बुकच जर कधी दाखवलं तर तुमच्या असं लक्षात येईल की खरं असते असेच अंतरी, ज्याच्यामध्ये काही लघुकथा आहेत आणि काही कविता आहेत, काही चारोळे आहेत, व्हेरी गुड। मी बोलणार, आपल्याला फक्त प्रकाश दादा अंधारे हे आपल्याला हे दाखवतील, माझे शिक्षक, तुम्हीच फक्त सर्क्युलेट कर, नुसतं ओव्हरलुक करा, ही खूप कच्ची कॉपी आहे, याच्यामध्ये काय म्हणतात त्याला फ्रंट लुक दाखवायला जातो, याच्यामध्ये बरंच ग्रॅमॅटिकल हे आहे, लेआउट बरेचसे बदलायचे आहे, आणि याच्यात चौपट पुस्तक येणार आहे, ते बाइंडिंग वेगळं, तर आपण स्वतःच बघायचा आणि निर्णय घ्यायचा की त्या पुरस्काराच्या योग्यतेचा आहे की नाही आहे।
आणि मी स्वतःला एकही पुरस्कार घेतलेला नाही. एकच सांगितलं की यांचा सन्मान झाला पाहिजे.